ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर। उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण। स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, हूव, लीकूपर, रेड चीप, वुडलँड, मेडिफिट, केरी, लॅन्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण। प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर। 90 11 77 71 28। मी अमित अशोक बांगरे, महाराष्ट्र विधानसभेतील जागा सोडण्यासाठी उमेदवार म्हणून नामदर्शन झालेलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो, गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेला आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन आणि भारताचे सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। चेंडू माझ्या हातात दिलाय आणि हा जो 200 कोटी कमावणारा बॅट्समन आहे याचा करेक्ट कार्यक्रम आपल्याला लावायचा। आता तुम्ही म्हणाल कसं लावणार, तुम्हाला मी सांगतो, माझ्या टीम मध्ये आदरणीय दसरथजी सावंत साहेबांसारखा नेता आहे, माझ्या टीम मध्ये अनुभवी अजित नवले साहेबांचा सारखा नेता आहे, माझ्या टीम मध्ये माझे मार्गदर्शक आदरणीय मधुभाव नवले साहेब आहेत। अशा निष्ठावंतांचा चांगला अनुभव असणारा विजय देशमुख साहेबांसारखा एक प्रशासक आहे, उगले साहेबांसारखा एक अनुभवी कॉम्रेड आहे, त्यानंतर या आमच्या सर्व टीमचं कोचिंग कोण करतंय माहिती आहे? आमचं कोच आहेत आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब। आणि बाळासाहेब थोरात साहेबांना ह्या अकोला पिचवर कशी बॉलिंग करायची हे चांगलं माहिती आहे, त्यामुळे काही खात्री नाही। आणि जर फिल्डिंगचा विषय आला तर आमच्याकडे उद्धवजी ठाकरे साहेबांसारखे प्रामाणिक शिवसैनिक आहे, त्यामुळे फिल्डिंग एकदम टाईट होणार आहे। आणि त्याहून अधिक या खेळाचा वस्तद आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे येणाऱ्या 24 मध्ये यांची विकेट घेणार म्हणजे घेणार हा शब्द मी तुम्हाला देतो, कारण की यांनी आपल्या अकोल्या तालुक्याच्या विचारासोबत गद्दारी केली आहे, यांनी आदरणीय पवार साहेबांसोबत गद्दारी केली आहे, यांनी आदरणीय अजित नवले साहेब असतील, दसरथजी सावंत साहेब असतील, उगले साहेब असतील यांच्याशी गद्दारी केली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवायची। मित्रांनो, वयाच्या 28व्या वर्षी मला संधी मिळाली, महाविकास आघाडीने ही संधी दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, भांगरे कुटुंबाचा वारसा मला काही नव्याने तुम्हाला सांगायचा नाही, आमचं कुटुंब स्वातंत्र्याच्या आधीपासून आणि त्यानंतर लोकांच्या सुख दुःखामध्ये आहे। मधुभाऊ, काल मी एका ठिकाणी बोलताना बोललो विजय देशमुख साहेब, भांगरे कुटुंबाने कधी जातीय वाद अजित नवले साहेब कधी केला नाही। अनेक जण मला, मी ज्यावेळेस तालुक्यात फिरतो, लोक मला सांगतात का आम्ही तुमच्या घरातली चूल 24 तास चालायची, तिथं आम्ही कधी कोणत्या जातीचा माणूस आला आणि कोणत्या पंथाचा आला आम्ही कधी बघितला नाही। परंतु अजित नवले साहेब या तालुक्यामध्ये आता नव्याने जातीय वाद सुरू झालाय, या गोष्टीचा आपल्याला बंदोबस्त लावायचा आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक शब्द देतो, 24 तास या तालुक्यातील जनतेसाठी मी काम करेल। आज 2019 मध्ये ज्यांनी शब्द दिला होता ते आपले राहिले नाही, घरी एकटा निघाला, कुठं गेला मला माहित नाही, परंतु आम्हाला म्हणत होता आपण विकास करू विकास करू, परंतु घरी स्वतःचाच विकास करत फिरला। परंतु मी तुम्हाला शब्द देतो, आमचा जनता दरबार आमच्या घरी भरणार नाही, आमचा दरबार जनता दरबार या अकोले तहसील कार्यालयात भरल। आज ही काय चुकीची प्रथा लावली आहे डॉक्टर साहेब, काय चुकीची प्रथा लावली आहे, जनता दरबार घरी भरवायचा, लोकांना घरी यायला लावायचं, जणू काय हा हे राजा झाले आणि लोक इथं आता यांच्या पुढे मागे करणार, नाक रगडायला लावायचं, एकही जनता दरबार तहसील कार्यालयामध्ये झाला नाही, अकोला तहसील मध्ये झाला नाही। त्यामुळे मधुभाऊ, येणाऱ्या काळामध्ये जे काही जनता दरबार आपला भरल तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये महेशजी नवले साहेब या अकोल्याच्या तहसील मध्ये आपण करणार आहोत। मित्रांनो, अनेक ठिकाणी मी भाषण केले, माझं विजन मांडलं, मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, इथं उपस्थित सर्व ज्येष्ठांच्या साक्षीने सांगतो, अगदी प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा मी करू पाहतोय। या तालुक्यामध्ये रोजगाराचे प्रश्न आहेत, मी विजन मध्ये मध्यंतरी मांडलं का मला या अकोला तालुक्याला पर्यटन तालुका करायचा आहे, काही ठराविक लोकांनी विरोध केला, कारण की त्यांना माहिती आम्ही हे करू शकतो।
मी ते करून दाखवलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो या अकोला तालुक्याला एका वर्षाच्या आत पर्यटन तालुका करणार, म्हणजे करणार, पुन्हा तुम्हाला शब्द देतो आणि पर्यटनाच्या माध्यमातून आपले रोजगाराचे प्रश्न मिटवणार. दुसरी गोष्ट, इथं प्रगतशील शेतकरी झाले पाहिजे. अजित नवले साहेब अनेक वेळा आंदोलन करता, मधुभाव अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी त्यांचे प्रश्न उपस्थित करता. आज येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यातही प्रगतशील शेतकरी निर्माण झाले पाहिजे. महेशजी, ही काळाची गरज आहे, त्यामुळे इथं शेतकऱ्यांना चांगले सुखाचे दिवस आले पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. आज मी तुम्हाला सांगितलं या अकोला तालुक्याचा जो विचार आहे, जातीय वाद जो आता सुरू झालाय, त्याच्या कुठंतरी चाप बसली पाहिजे. आज खरंच तुम्हाला सांगतो, एक युवक म्हणून ज्या पद्धतीने राजकारण लोक करू पाहत आहे, हे आपल्या अकोला तालुक्याच्या विचाराला पटणार राजकारण नाहीये. त्यामुळं दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, इथं महिला भगिनी उपस्थित आहे, सुप्रियाताईंनी सुद्धा शब्द दिलाय का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महिला दूध संघ काढायचंय. आणि मी तुम्हाला शब्द देतो, डॉक्टर साहेब तुम्ही दुधाचं आंदोलन केलं, मधुभाऊंच्या सहकारामध्ये चांगलं नॉलेज आहे, सावंत साहेबांचा चांगला अनुभव आहे. जर आपण चांगल्या पद्धतीने जर मुळापासून जर सहकाराची जर सुरुवात केली, तर तुम्हाला सांगतो अकोला तालुक्याचा सहकार हा राज्यात एक नंबरला जाऊ शकतो. भोपाळला पंतप्रधानांनी भाषण केलं, 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा. घोटाळा तिकडं गेला आणि धुऊन स्वच्छ झाला. वॉशिंग मशीन आहे ते, इकडून घातलं का तिकडून स्वच्छ. न खाऊंगा न खाणे दुंगा म्हणणारे सगळं मंत्रिमंडळ भ्रष्टाचाऱ्यांचं बनलेलं आपल्या सगळ्यांना दिसते. आपण पक्षांतर बंदी कायदा केला आणि पक्षांतर बंदी कायदा याच्या करता होता की तुम्ही निवडून आल्यानंतर 5 वर्ष त्या पक्षामध्ये राहू. तुम्हाला 5 वर्ष निर्णय घ्यायला हरकत नाही, परंतु तो पक्षांतर बंदी कायदा, एवढा मोठा कायदा लोकसभेना विधानसभेना केल्यानंतर सुद्धा तो मोडीत काढण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे, लक्षात ठेवा. भारतीय जनता पक्षानं ते काम केलंय. एकतर सरकार स्थापन, हे सरकार बिलकुल संविधानाच्या मुताबिक नाही, संविधानाचा योग्य असं नाहीये, कायद्यानं योग्य नाहीये, परंतु त्याचबरोबर त्यांचं एखादं भ्रष्टाचार पाहिल्यानंतर भ्रष्टाचाराचं केंद्र मंत्रालय झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. आणि म्हणून पुन्हा एकदा आघाडीचं सरकार आपल्याला तयार करायचंय. काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, मित्रपक्ष आमचे आहेत, यांचं सरकार महाराष्ट्रावर आणणं आणि महाराष्ट्रावर आजचा जे आताचा जी संपूर्ण पत गेली महाराष्ट्राची, जी खालावलेली स्थिती झाली राजकारणाची आणि सगळ्या परिस्थितीची, पुन्हा उंचावणं आणि चांगल्या पातळीचं आदर्श राजकारण निर्माण करणं ही जबाबदारी आघाडीची आहे आणि ती पार पाडायची आहे. आणि म्हणून आघाडीच्या आमच्या आकड्याला बघतोय. पहिला आमचं तर झालं पाहिजे, बहुमत झालं पाहिजे, आणि ते बहुमत होत असताना ते सुद्धा 180 पेक्षा जास्त झालं पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. महाविकास आघाडी प्रचंड मताने, प्रचंड अशा बहुमताने विजयी झाली पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे. आणि त्यामध्ये अमित भांगरे हे सभागृहामध्ये असले पाहिजे याची जबाबदारी आपली आहे. ही जबाबदारी आपण 20 तारखेला तुतारीच्या चिन्हावर पुढचं बटन दाबून ती पार पाडावी. हे एक राष्ट्रीय कार्य केल्याचं काम तुम्हा सगळ्यांना मिळणार आहे, तुमच्या सगळ्यांना. आणि अमित भाकरे यांनी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. सांगितलं माझ्या मतदारसंघात हा रस्ता होणार, पण ही ऑर्डर आपली सत्ता आल्यावर कॅन्सल होणार. हे 20,000 कोटी रुपये वाढवलेले आहेत ना, हे कुणाच्या घरात आणि खिशातात खोक्यांमध्ये नाही जाणार. हे सर्वसामान्य माणसाची कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी शेतकऱ्याच्या सरसकट कर्ज माफी मध्ये हे पैसे जाणार, हे कुणाच्या घरी जाणार नाहीत पैसे. आणि अभिमानाने मी सांगू शकते, कुठलेही आरोप सुप्रिया सुळेवर करू शकतात, पण सुप्रिया सुळेची सबसे बड़ी ताकत मेरी इमानदारी आहे. हे मी कुणाच्याही डंकेची चोट पे म्हणू शकते, कुणाला मेहंदी नाही. मी आपल्याकडे खोके बोके भानगड चालत नाही, आपल्या घरच कमी. जे राज्य आर आर आबानी होम मिनिस्टर गृहमंत्री म्हणून चाललं तसंच राज्य आणू,
आणि आपला महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांची सगळी सुरक्षिततेची जबाबदारी महाविकास आघाडी ताकदीने घेईल. या राज्यात कुठल्याही मुलीचा अपमान होणार नाही आणि आमच्या जयाबद्दल बोललं ना तसलं पण सहन होणार नाही. आणि बलात्कार, मी शब्द तुम्हाला देते, बलात्कार करायची तरी छेड काढली तरी काहीतरी करून तुम्हाला दाखवीन काय करेन. बलात्कार तर बहुत दूर की बात आहे आणि जर बलात्कार झाला तर नुसते बदलापूर आणि बंदुकी असल्या भानगडी करणार नाही. आपण संविधानावर प्रेम ठेवणारे लोक आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्याच दिशेने हा चालेल. त्याला अटक होईल, तातडीने FIR करू, फास्ट ट्रॅक कोर्ट करू आणि जो व्यक्ती महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर बलात्कारात कधी पकडला गेला तर त्याला भर चौकात फाशीची शिक्षा देऊ हा शब्द सुप्रिया सुळे तुम्हाला देते. त्यामुळे महिला सुरक्षितता हे या सरकारचं प्राधान्य असेल आणि फक्त महिला नाही आपल्या मुलांचीही सुरक्षितता. तुम्ही बघताय ड्रग्ज असेल काय काय नको नको ते ऐकायला मी त्याची माहिती नव्हतं. सुरक्षितता, चांगल्या दर्जाचं शिक्षण, एकही शाळा या राज्यात बंद होणार नाही. एक मूल असलं तरी चालेल पण शाळा त्याला अधिकारानीच मिळेल आणि तिथे शिक्षकही असेल. खूप काम करायचे आपल्याला आणि म्हणून अमित सारख्या युवा पिढीला माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की तुम्ही नवीन क्रांती घडवा, पारदर्शक काम करा. कुणाच्याही आरी ती गेली आहेत बाकीची तसे जाऊ नका. हीच पार्टी में धरना मना आहे, काही घाबरायचं नाही. आपला नेता नुसता नेता नाही तो महाराष्ट्राचा योद्धा आहे. त्यांचं वय काढलेलं त्यांना आवडत नाही पण जर 80व्या वर्षी शून्यातून ते विश्व उभं करू शकतात तर आम्ही तर आपण नक्कीच करू शकतो. आणि आपण सुशिक्षित आहोत, साफ चालू आहे. त्याच्यामुळे ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो ओरिजिनल आहे, कोर्टवाला नाही, ज्याच्यात खाली लिहिले न्याय प्रविष्ट आहे, गॅरंटी पण नाही किसका आहे, तिथे लावतात आणि त्याच्या शाजारी लिहिलंय न्याय प्रविष्ट, ती केस मीच लढते. लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान, कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर. आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98814 73753.